नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले शेती व तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण उन्हाळी भुईमूग पीक खत व्यवस्थापन व फवारणे याविषयी आपण थोडीशी आज माहिती बघणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आपल्याला भुईमूग पिकाचं जर भरघोस उत्पन्न पाहिजे असेल तर आपण कुठल्या प्रकारचं खत टाकणार आहे किंवा कुठल्या प्रकारच्या फवारणी आपण करणार आहे किंवा करावं लागतील याविषयी थोडक्यात आपण आज माहिती बघणार आहे। कारण काय होतं आहे बघा शेतकरी मित्रांनो, आपण भुईमूग पीक लावतो आहे, थोडंसं आपण घरच्यापुरतं लावतो म्हणजे खाण्यापुरतं लावतो आहे, पण त्या थोडक्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भरघोस कसं उत्पन्न घेता येईल याविषयी आपण थोडंसं आज बोलणार आहे। त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आपण भुईमुगाची लागवड कुणी सरीवरंब पद्धतीने केली असेल, कुणी तुषार सिंचनावर केली असेल, कुणी ड्रीपवर केली असेल, कशाही प्रकारे लागण असू द्या, तर शेतकरी मित्रांनो त्याला खत व्यवस्थापन आपण वेळच्या वेळी केलं पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन आणि फवारणी या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून त्या भूमिक पिकाच्या उत्पन्नावर त्या तिन्ही गोष्टी परिणाम करतात। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मुख्यत्वे करून बोलणार आहे ते भूमिक पिकाला आपण जिप्सम हे जे खत आपण देणार आहे ते का देणार आहे आणि किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे आणि या जिप्समध्ये मुख्यत्वे करून कुठल्या प्रकारचे घटक आहेत याविषयी बोलणार आहे। दुसरं, फवारण्यामध्ये आपण फवारणी कुठल्या अवस्थेमध्ये करायची आहेत किंवा तुम्हाला पाण्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं याविषयी थोडक्यात आपण बोलणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, जिप्समविषयी बोलायचं झालं तर बघा, जिप्सममध्ये काय आहे शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम आणि सल्फर याचं प्रमाण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की जिप्सम तुम्ही भूमिगाला टाकलं तर ते अति उत्तम आहे। कारण ते जिप्सममध्ये तुम्हाला कॅल्शियम 24% आहे आणि जे काय सल्फर आहे ते 18% प्रमाणामध्ये आहे, तर ते जेणेकरून त्या भूमिग पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं काम करतं ते। तर यामध्ये आपण एक शेतकऱ्यांना जी अडचण निर्माण होते आपण सगळ्या प्रकारे आपण नेहमी चांगल्या प्रकारे आपण त्या भुईमुगाचं संगोपन करत असतो, पण प्रॉब्लेम काय होतो, आपण सगळं खत पाणी वगैरे वेळेवर देतो पण ते शेंगा काही काही वेळेस काय पोसट बनतात किंवा त्या भरत नाहीत व्यवस्थित, हे अडचणी अशा शेतकरी बांधवांना येतात। बऱ्यापैकी 80% शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे, त्यांना वाटतं आपण खत पाणी टाकले सगळं केलं व्यवस्थित पण शेंगा का पोसत नाहीत किंवा ज्याप्रमाणे अपेक्षित उत्पन्न आहे ते काय भेटत नाही। तर याचं कारण काय बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक मुख्य गोष्ट माहीत पाहिजे की भुईमुगाला शेंगा पोसण्याच्या वाढीसाठी आपल्याला कॅल्शियमची भरपूर प्रमाणामध्ये गरज असते। मित्रांनो, कॅल्शियम म्हणजे आपण हे चुनखडी जी आहे ज्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे चुनखडीचं प्रमाण आहे किंवा भरपूर चुनखडीचं प्रमाण आहे अशा क्षेत्रामध्ये भुईमूग पीक चांगलं जोमदार येतं, किंवा कॅल्शियमबरोबर सल्फर जर दिलं तर पूर्ण करून त्या शेंगाची क्वालिटी चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होते। तर शेतकरी बांधवांनो, हे खताविषयी थोडंसं आपण बोललो, मग आपण हे वेगवेगळं टाकण्यापेक्षा कॅल्शियम आणि सल्फर वेगवेगळं टाकण्यापेक्षा आपण जिप्सम जर एकरी समजा 200 किलो टाकलं तर ते अति उत्तम राहतं। पण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्याची जमीन चुनखडीयुक्त आहे त्या शेतकऱ्यांना थोडंसं हे जिप्सम वापरताना काळजी घ्यायची आहे, कारण त्याला जास्त प्रमाणामध्ये जिप्सम झालं तर ते चुनखडीचं प्रमाण अति होणार आहे। तर ही एक गोष्ट मला सांगायची आहे आणि 100% सांगतो शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनी हलक्या आहेत त्याला आपण एक पांढरीच्या जमिनी म्हणतो किंवा बरडाच्या जमिनी म्हणतो, अशा जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतंच, त्या हलक्या जमिनीमध्ये बोरांचं प्रमाण 100% कमी असतं। ह्या गोष्टी थोडीशा तुम्ही अनुभवातून बघा, कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगतो आहे, ज्या काय हलक्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये 100% बोरांचं प्रमाण कमीच असतं, तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला जास्त काय कॅल्शियम किंवा कॅल्शियम टाकायची गरज जास्त भासणार नाही, म्हणजे त्या जमिनीमध्ये जिप्सम कमी प्रमाणामध्ये वापरलं तर चालेल, पण बोरान तुम्हाला एकरी 2 किलो तरी बोरान त्याच्यामध्ये टाकावं लागेल। तो बोरान घट हा सुद्धा आपल्या भुईमुगाच्या शेंगांच्या वाढीसाठी तो परिणामकारक ठरतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्या 2-3 गोष्टी मी सांगितलेत, कुठल्या कॅल्शियम सल्फर आणि बोरान, ह्या तिन्ही गोष्टी मी सांगितल्या, हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे बोरान, ते तुम्हाला योग्य प्रमाणात वापरावं लागेल। खरं तर बघा शेतकरी मित्रांनो, हे बोरांचं प्रमाण आपल्याला खूप अल्प प्रमाणामध्ये वापरायचं आहे, एक 2 ते 3 वर्षाला आपण ते बोरान एक आपल्या जमिनीमध्ये 3-4 किलो ह्या प्रमाणामध्ये आपण वापरायचं असतं। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे थोडंसं खताविषयी झालं, तुम्हाला जे काही मुख्य घटक आहेत NPK जे काय नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे जे घटक आहेत ते तुम्हाला त्याबरोबर टाकावं लागतील,
पण हे कधी टाकायचं जिप्समचं बघा, जिप्सम तुम्हाला मी टाका म्हटलंय, पण कधी टाकायचं, ज्यावेळेस आपल्या भुईमुगाला आऱ्या सुटतात, एक 40-45 दिवसामध्ये भुईमुगाला ज्या आऱ्या सुटतात, ज्यावेळेस तुम्ही त्याला माती लावणार असता किंवा खुरपणी करणार असताय, त्यावेळेस हे जिप्सम टाकून द्यायचं आहे. तर हे थोडंसं खताविषयी आपण बोललो शेतकरी मित्रांनो, आपल्याला फवारणीविषयी बोलायचं आहे. फवारणीविषयी काय बोलणार आहे, तर शेतकरी मित्रांनो फवारणी करताना तुम्ही काय फवारणार आहे, तर एखादा कीटकनाशक तर तुम्हाला फवारावं लागेल, कारण भुईमुगावर कोणता रोग पडतो जास्त, जसा टिक्का आहे, जे काही पानामध्ये एक लाल प्रकारचा टिक्का त्या भुईमुगावर पडतो, त्यामध्ये एखादं कीटकनाशक तुम्ही त्याच्यावर फवारू शकताय, बुरशीनाशक त्याच्यामध्ये एखादं साधं स्वतः मिक्स करू शकताय. इतकं महागातलं फवारण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. मी तुम्हाला बऱ्या प्रकारे बुरशीनाशकाची नावं सांगितलीत, त्यातलं कुठलंही एखादं बुरशीनाशक तुम्ही फवारू शकताय. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांनो त्याला 12:61 हे पण विद्राव्य स्वरूपाचं खत त्याला फवारा, एक एकरी 2 किलो ह्या प्रमाणामध्ये फवारा. आणि मायक्रोन्युट्रियन्स तर बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक पिकाला एखाद्या दुसऱ्या फवारणीमध्ये मायक्रोन्युट्रियन्स फवारायचे आहेत आपल्याला, कारण सूक्ष्म अन्नद्रव्ये काय थोड्याक्या प्रमाणामध्ये काय कमी पडतात आपल्याला, त्याच्यामध्ये झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, काही जे म्हणजे सगळे जे काय घटक आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यामधले ते थोडक्या प्रमाणामध्ये कमी पडत असेल, तर त्या पिकाला भेटून जातील. तर हे थोडंसं फवारण्याविषयी झालं शेतकरी मित्रांनो. आता पाण्याचं नियोजन म्हणाल तर तुम्ही भुईमुगाला पाण्याचं नियोजन करताना एक कुणाचं पाटानं पाणी असेल, कुणाचं ड्रिप नसेल किंवा कुणाचं तुषार सिंचन नसेल, पण आत्ता आपण जो प्लॉट बघतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुषार सिंचनाची सोय केलेली आहे, तर एकदम उत्तमरित्या त्याचं म्हणजे पाण्याचं नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यांनी. तर पाण्याचं नियोजन आपल्याला करताना समजा आता पाण्याचं नियोजन जर चुकलं म्हणजे कधी समजा त्या पिकाला आऱ्या सुटायला लागले, ते भुईमुगाला जर आऱ्या सुटायला लागले आणि तुम्ही त्यावेळेस जर पाणी कमी पडलं तर तुम्हाला त्या भुईमुगाच्या उत्पन्नात 100% परिणाम होणार आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस भुईमुगाला आऱ्या सुटतात त्यावेळेस पाणी कमी पडलं नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एखादी खुरपणी तुम्ही करताय, थोडासा ताण बसला आहे, तर त्यावेळेस तुम्ही खतं वगैरे टाकलेली असते, आणि तुम्ही तर त्यावेळेस जर थोडासा जास्त जर ताण दिला तर त्यावेळेस पण त्या पिकावर थोडासा परिणाम होणार आहे. तर या काही गोष्टी पाण्याच्या बाबतीत पण तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस शेंगा पोसण्याच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेस पोटॅशची कमतरता भासली नाही पाहिजे. या काही गोष्टी शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आणि जिप्समचा वापर तुम्ही योग्य करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला हा चॅनल यूट्यूब चॅनल असाच बघत राहा, यावर अजून नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. असंच प्रेम तुमचं राहू द्या.